नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इंग्रजी. तर या विषयासाठीची तुमची जी येणारी आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1, त्यालाच आपण प्रथम घटक चाचणी किंवा आपली टेस्ट नंबर 1 असं जे म्हणतो, तर हा या परीक्षेचा हा जो पेपर आहे हा कशा प्रकारे असणार आहे, किती मार्क्स असणार आहेत, क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इतर विषयांचे सुद्धा पेपर्स जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुम्हाला ते बघायला मिळतील. तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आवडला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर हा जो पेपर आहे हा 19 मार्कांसाठी असणार आहे. इथे तुमचे नाव, तुमचा जो हजेरी क्रमांक असेल तो, त्या दिवसाची तारीख, हे या ठिकाणी असं फिलअप करायचं आहे. तर चला आपण आता प्रश्न पेपर सोडवायला बघूयात. क्वेश्चन फर्स्ट आहे, ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. त्यासाठी 2 मार्क्स आहे. सो त्यांनी हे जे सेंटेन्सेस दिलेले आहेत हे आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. फर्स्ट दिलेलं आहे, आय एम अ प्लेईंग विथ अ बॉल. आता प्लेईंग म्हणजे खेळत आहे, आय एम म्हणजे मी, विथ म्हणजे च्या सोबत, आणि बॉल म्हणजेच चेंडू. मग आपलं वाक्य कसं होणार, मी चेंडू सोबत खेळत आहे. दुसरं आहे, ही इज अ रीडिंग स्टोरी बुक्स. आता ही म्हणजे तो, रीडिंग म्हणजे वाचत आहे, स्टोरी बुक्स म्हणजेच गोष्टीची पुस्तके. मग आता वाक्य कसं येणार, तो गोष्टीची पुस्तके वाचत आहे. राईट, तर चला नेक्स्ट आपण आता सेकंड क्वेश्चन बघूयात. फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. आणि हा क्वेश्चन सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. त्यामध्ये कलरफुल, ओके, तर यामधले छोटे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. कलर, सी ओ एल ओ यू आर, कलर, किंवा आपण एफ यू डबल एल, फुल. त्यानंतर ओ यू आर, अवर, ओके, असे 3 शब्द आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता बलून, बलून मधलं बी ए डबल एल, बॉल. त्यानंतर आपण लिहू शकतो बॅन, बी ए एन, बॅन. त्यानंतर लोन, एल ओ ए एन, लोन. ओके, सर, या एका एका वर्डमधून आपण 3 हिडन वर्ड्स लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे आपला थर्ड क्वेश्चन, फिलिंग द अप्रोप्रिएट डेट्स अँड डेज. आणि यासाठी 3 मार्क्स आहेत. यस्टरडे म्हणजे काल, टुडे म्हणजे आज, आणि टुमारो म्हणजे उद्या. तर त्यांनी काही काही आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. आपल्याला हा पूर्ण टेबल कम्प्लीट करायचा आहे. जर समजा आज मंडे असेल तर काल काय असणार, संडे, आणि उद्या असणार ट्यूजडे. ओके, जर काल 10 ऑगस्ट ही तारीख असेल तर उद्या असणार 11 ऑगस्ट. आणि त्याच्यानंतर परवा दिवशी असणार 12 ऑगस्ट. आता जर समजा उद्या सॅटरडे आहे, म्हणजे उद्या शनिवार आहे, तर आज फ्रायडे म्हणजे शुक्रवार असणार, आणि त्याच्या आधीच्या दिवशी गुरुवार असणार म्हणजे थर्सडे. ओके, सो असा आपण हा टेबल कम्प्लीट केला. नेक्स्ट मूव टू द 4th क्वेश्चन, राईट द राइमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. आणि त्यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. सूनला राइमिंग वर्ड्स येतो मून. मेक साठी राइमिंग वर्ड्स आपण लिहूयात
केक CAKE केक. त्यानंतर तिसरा आहे बुक. तर बुकसाठी आपण रायमिंग वर्ड लिहूया LOOK लोक. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन. राईट द अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. तर स्मॉलसाठी अपोजिट वर्ड आहे बिग किंवा लॉंग. हॅप्पीसाठी आहे सॅड. विनसाठी आहे लॉस्ट. चला विद्यार्थ्यांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. विद्यार्थ्यांनो त्याच्या आधी जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा, आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, कारण दुसरे जे विषय आहेत मराठी, गणित, त्याचबरोबर सायन्स, त्याचबरोबर इतिहास, या सगळ्या विषयांचे पेपर्स मी अपलोड करणार आहे. सो ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. ओके, नाऊ सिक्स क्वेश्चन. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू मे सी इन द क्लासरूम. म्हणजे ओके, त्याच्या आधी हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर तुमच्या क्लासरूममध्ये म्हणजे तुमच्या वर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात, तुम्ही ज्या गोष्टी बघता, त्याची एक लिस्ट बनवायला सांगितलेली आहे. सो पहिल्यांदा आपल्याला आपण लिहूयात बोर्ड, BORD बोर्ड. त्याच्यानंतर आपण लिहूयात टेबल, TABLE टेबल. थर्ड आहे चेअर, SHAIR चेअर. त्याच्यानंतर फोर्थ आहे बेंच. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बोर्डमध्ये काय सॉरी क्लासरूममध्ये काय दिसणार आहे? ऑफकोर्स पुस्तकं तर असणारच आहेत. म्हटल्यानंतर तिथे काय येणार? बुक्स. देन असणार आहे चॉक. देन असणार आहे डस्टर. ओके, सो असंच टोटल एकूण मी 7 गोष्टींची लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही अजून सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. देन हा जो क्वेश्चन आहे हा आहे क्वेश्चन नंबर 7. इथं चुकून 2 पडलेला आहे, तर हा आहे क्वेश्चन नंबर 7. हू सॉ द वाईल्ड बोअर. तर या ठिकाणी आन्सर येणार द फॉक्स सॉ द वाईल्ड बोअर. राईट, नेक्स्ट इज द 8th क्वेश्चन. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो यासाठी सुद्धा 2 मार्क्स अलॉट केलेले आहेत. पहिल्यांदा येणार ॲपल. देन बनाना. देन ग्रेप्स GREPES अँड देन मँगो. ओके, सो आपण अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये हे लावलेले आहेत. आणि नेक्स्ट 9th क्वेश्चन आहे रीड अँड कॉपी द वर्ड्स. तर हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी एकूण 3 मार्क्स आहेत. तुमचे हातचे मार्क्स आहेत हे. जसे शब्द दिलेले आहेत तसे रीड करायचे आहेत आणि जस्ट तसेच्या तसे कॉपी करायचे आहेत. सो आपण रीड करूयात कॅच, त्याच्यानंतर फॉरेस्ट, स्टोरी आणि स्कूल. तर हे जसे आहेत तसे तुम्ही कॉपी करून लिहायचे आहे. तर चला विद्यार्थ्यांनो आपला हा जो इंग्लिश या विषयाचा इयत्ता 6वीसाठीचा आकारिका मूल्यमापन परीक्षा जी पहिली परीक्षा जी तुमची आहे त्यासाठीचा पेपर कसा असणार आहे हे बघितलं. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.